सातारा स्टँडमध्ये गेले एक महिना झालं, जवळजवळ दोन आंदोलन झालेले. या दोन्ही आंदोलन, पहिलं आंदोलन निदर्शने आंदोलन स्टँडमध्ये आम्ही केलं, त्यावेळेला इथल्या जे डीसी जो आहे त्यांनी डीके आम्हाला दिलं होतं की तुम्ही सगळ्या मागण्या जे केलेले आहेत त्या आम्हाला सगळ्या मान्य आहेत आणि आम्ही 10 दिवसात या सगळ्या मागण्या मान्य करतोय. तरीसुद्धा या डीसीनं पहिल्या आंदोलनातही केलं नाही, मान्य केलेलं नाही. त्याचबरोबर त्यानंतर आम्ही दुसरं आंदोलन बोंबव आंदोलन केलं. एसटीचा डीसीचा कारभार आहे जो सगळा बोंबवल्यासारखा कारभार आहे, कुठेही इथं सुविधा होत नाही आहे. लोकांना जे पे अँड पार्किंग केलं आहे ते पे अँड पार्किंगचा उपयोग होत नाही आहे. जे फोर्स तयार केलं त्या फोर्समध्ये वयोवृद्ध लोकांना तिथं तिची सोय केली जात नाही, स्वच्छतेची सोय केली जात नाही. त्याचबरोबर जे इन गेट आणि आउट गेट आहे त्या इन गेट आणि आउट गेटमध्ये गेस्ट या आल्या पाहिजे आणि गेल्या पाहिजेत असा नियम डिसीज आहे. तरीसुद्धा कुठल्याही दरवाज्यातनं आउट होतं आणि कुठल्याही दरवाज्यातनं इन होतंय. या एसटीचा कारभार एकच आमच्या डोक्यात आला म्हणून आम्ही आज त्यांच्या त्या एसटी डीसीला त्यात कुठलाही आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि पब्लिकांचं लोकांचं हाल केल्याशिवाय डीसीला समाधान मिळत नाही आहे आणि त्यांच्याकडे एकतर पैसे नाहीत म्हणून हे सगळ्या सोयी राहिलेल्या आहेत. म्हणून आम्ही आज इथं सातारा एसटी स्टँडमध्ये भीक मागून जेवढी रक्कम जमा होईल तेवढी रक्कम आम्ही सगळे आज डीसींना आणि जिल्हाधिकाऱ्यांना बुक करणार आहे आणि यातून जे काही शक्य होईल तुम्हाला आजच्या दिवसाचं जेवढं शिल्लक राहील तेवढं आम्हाला डीसीनं सांगावं की एवढं अजून शिल्लक राहिलं आहे. तरी दुसऱ्या दिवशी आम्ही भीक मागून त्यांना तेवढेच पैसे आणून देऊन ते सगळं पूर्ण करणार आहे. या डीसीचा कारभार आहे. या डीसीचं एक महत्वाचं वाक्य त्यांनी तयार केलंय की आपला काम हो जाय, आपला काम बनताय, भाड में जाय जनता, हे वाक्य त्यांनी तयार केलंय. म्हणून या वाक्याच्या निश्चर्थात आम्ही आज भीक मागून आंदोलन इथं करणार आहे. ह्यात कमी पडलं तर त्यांनी सांगावं आम्हाला की आम्ही आज एवढं काम पूर्ण झालंय, आम्हाला अजून पैसे कमी पडणार आहेत. आम्ही उद्या येते आंदोलन करून त्यांना भीक मागून रुपये देणार आहे. त्याचबरोबर आम्ही परवा दिवशी दुसरी मागणी केलेली आहे की मुंबई सातारा मुंबई जाणारी जी विनाथांबा बस आहे या बसला भीमा एक्सप्रेस नाव द्यावं म्हणून आम्ही डीसीला परवा दिवशी निवेदन दिलेलं आहे. तर त्यांनाही सुद्धा आम्ही 10 दिवसाची मुदत दिली. 10 दिवसात जर त्यांनी भीमा एक्सप्रेस नाव हे नाही दिलं तरी आम्ही प्रत्येक एसटीला आम्ही पेंट आणून त्या पेंट भीमा एक्सप्रेस प्रत्येक एसटीला नाव देणार आहे. मग तुम्हाला कुठला कारवाई आमच्यावर करायची करा.